कोल्हापूर पालकमंत्री बंटी पाटील यांना स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे. घटनास्थळी थांबून ऐकून घेतले समस्या. शेतीपंपास दिवसात 10 तास वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या 13 दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. पण मुर्दाड महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून लागल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना हातकणंगले येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून काळे झेंडे दाखवित निदर्शन करण्यात आले. कोल्हापूर महावितरणाच्या कार्यालयावर शेतीपंपास दिवसात 10 तास वीज अन्यायी वीज बिल वसुली थांबवावी व शेतीपंपाचे चुकीची बिल तातडीने दुरुस्त करावेत या मागणीसाठी 22 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलनास बसले आहेत. गेल्या 13 दिवसात सरकारकडून कोणतीच विचारणा करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबरच चक्काजाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलन केल्यानंतर आज कोल्हापूरचे पालकमंत्री बंटी पाटील यांना काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडविला. महाटवर पेटून उठतात बघा. शुक्रवारचंच आमचं ठरलेलं भेट घा म्हणजे आता ते उद्या 3 वाजता किंवा परवा दिवशी 11 वाजता. आज संध्याकाळी माझं 6-7 वाजेपर्यंत 13 दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनात बंटी पाटील भेट देऊन गेले मात्र शासन स्तरावर कोणतीच अंमलबजावणी झाली नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी पालकमंत्री बंटी पाटील घटनास्थळी भेट थांबून कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व 2 दिवसात बैठक लावण्याचे आश्वासने दिले. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी शासनाने तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास इथून पुढे मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व एकही कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे सांगितले. यावेळी वैभव कांबळे, धनाजी पाटील, संपत पवार, सुरेश शिर्के, जबाऊल भाई, संभाजी पाटील, राहुल पाटील, राजू गीट, शशिकांत जनगौडा, अण्णा मगदूम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पंच न्यूजसाठी हातकणंगलेहून अभिनंदन सुंके.